यादव सर रोल डेबल अरे बाबा रोल डेबल नाम क्या है इसका रेस्ट कौन सा है सर वैसे जो बैग से आया है 150 में नमस्कार, मैं निधि बंसल हूँ, असिस्टेंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल से। यहाँ पर हम आज गांधी शिल्प बाज़ार का उद्घाटन करने के लिए मौजूद हुए हैं। ये अर्बन हार्ट है जीएसएस के द्वारा, वहाँ पर ये आयोजन किया जा रहा है। इसके अंदर हैंडीक्राफ्ट की नियरली 120 स्टॉल्स लगाई गई हैं, जहाँ ऑल ओवर इंडिया से बहुत सारे आर्टिसंस आए हैं अपने प्रोडक्ट्स के साथ। यहाँ पर आपको हैंडलूम्स के भी प्रोडक्ट्स में आके मिलेंगे। तो ये बहुत सुंदर स्टॉल है, सारा सेटअप बहुत अच्छे से बनाया गया है, काफ़ी स्पेसियस है और काफ़ी ब्यूटीफुली सारी स्टॉल्स को लगाया गया है। सो मैं सारे मैसूर वासियों से रिक्वेस्ट करना चाहूँगी कि आप ये आकर के एक स्टॉल ज़रूर देखें, अर्बन हार्ट ज़रूर आएँ और यहाँ से आप कुछ खरीद के जाएं और जो हमारे आर्टिशंस हैं उनको हेल्प करें उनके अपने प्रोडक्ट्स को सेल करने के लिए और मार्केट करने के लिए। थैंक यू। केंद्र सरकार दा जवळी मंत्रालय दा सहयोग दली जेएसएस अर्बन हाथ मैसूर नली इवत्तिनिंद 10 ದಿನಗಳ ಕಾಲ गांधी शिल्प बजार कार्यक्रम आयोजिसलागिदे। इल्ली करकुशल वस्तुगळ प्रदर्शन मत्तु माराट नडेयुत्तदे। देशाद्यंत ಸುಮಾರು 120 ಕರಕುಶಲಕರ್ಮಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ। ಈ ಪ್ರದರ್ಶನದಲ್ಲಿ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಭಾಳ ಎಲ್ಲ ಆರ್ಟಿಸ್ಟಿಕ್ ಆಗಿ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಸಿಗ್ತವೆ, ಎಲ್ಲ ಕರಕುಶಲ ವಸ್ತುಗಳು ಸಿಗ್ತವೆ। ಅದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಕರಕುಶಲ ಇವತ್ತಿನ ಏನು ಗಾಂಧಿ ಶಿಲ್ಪ ಬಜಾರ್ ಇದೆ ಅದನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಜವಳಿ ಮಂತ್ರಾಲಯದ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಆದ ನಿಧಿ ಬನ್ಸಾಲ್ ಅವರು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನೇನು ದಸರಾ ಬಂದುಬಿಡ್ತದೆ, 26ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ, ಈಗಾಗಲೇ ಯುವ ಸಂಭ್ರಮವೂ ಕೂಡ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ। ಸೊ ಇದು ದಸರಾ ಹಿನ್ನೆಲೆಯಾಗಿ ಈ ಗಾಂಧಿ ಶಿಲ್ಪ ಬಜಾರ್ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ। ಮೈಸೂರು ಮತ್ತು ಇತರೆ ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ ಏನು ಮೈಸೂರಿಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಬರ್ತಾರೆ, ಮೈಸೂರು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ, ದಸರಾ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ, ಅವರೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿಯ ಒಂದು ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ವಸ್ತುಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡು, ಯಾಕಂದರೆ ನೇರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕೈಗೆಟುಕುವ ಒಂದು ದರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವಸ್ತುಗಳು ದೊರೀತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದರ ಪ್ರಯೋಜನವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ। ದಸರಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ? ದಸರಾ ಇಲ್ಲ, 25ನೇ ತಾರೀಕವರೆಗೆ ಇದೆ ಇದು। ಸುಮಾರು ಎಷ್ಟು ಮಳಿಗೆ? 120 ಮಳಿಗೆಗಳು। ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು।